मिरजेत बनावट नोटांचा छोटा कारखाना काढून चक्क 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या अहद मोहम्मद अली शेख वय 44 राहणार शनिवार पेठ गणपती मंदिराजवळ मिरज याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1,90,000 रुपयांच्या बनावट नोटा, छपाई मशिनरी, साहित्य असा 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेली याबाबतची अधिकची माहिती अशी की सांगली शहर पोलिसांना आकाशवाणी केंद्राजवळ एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांची 2 पथके परिसरात पाहणी करण्यास गेली तेव्हा आकाशवाणी केंद्राजवळ संशयित अहद शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात 50 रुपये दराच्या भारतीय चलनाप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 75 नोटा जप्त केलेत. पोलिसांनी नोटांची निरखून तपासणी केली असता सर्व नोटांचा कागद खऱ्या नोटांपेक्षा वेगळा दिसणारा आढळला. छपाईचा रंग आणि एकाच सिरीजच्या व एकाच नंबरच्या नोटा मिळून आलेत. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरजेत घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन छापा मारलाय. बनावट नोटा छपाईसाठीचे मशीन, कागद, वेगवेगळ्या रंगाची शाई, लॅमिनेटर मशीन, लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे, लाकडी पेपर अलाइनमेंट पेटी, कटर मशीन, कटर, हेअर ड्राय मशीन, पट्टी, लॅमिनेशन व रंगीत कागद असे साहित्य जप्त केले. तसेच 50 रुपये दराच्या 100 नोटांचे 38 बंडल, अर्धवट छापलेली बंडले, मोबाईल असा एकूण 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अहद शेख याला अटक केली असून त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिरजेत यापूर्वीही बनावट नोटांची प्रकरणे उघडकीस आलीत. मिरजेतून अहद शेख हा बनावट नोटा शेजारील कर्नाटक राज्यात वितरित करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी व्यक्त केले. माननीय SP सर संदीप घुगे सर, ॲडिशनल SP रितू खोकर मॅडम व शहर DSP अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्या इसमांना रोखण्याचं आदेश देण्यात आले होते. त्या दृष्टीने सांगली शहर पोलीस स्टेशनचे DB पथक अधिकारी हे काम करीत होते. काल दिनांक 7/6/24 रोजी दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे. सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची 2 पथकं तयार करण्यात आली. एक सागरगोडे API व PSI महादेव पवार यांच्या आधिपत्याखाली 2 पथकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला. खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इसमाला हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 50 रुपये भारतीय चलनी बाजारमूल्य असलेल्या नोटांची 2 बंडलं मिळाली. एक बंडल 100 रुपये 100 नोटांचं व एक 50 नोटांचं असे एकूण 75 नोटा 3,750 रुपयांचे नोटा मिळून आल्या. सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याचे दिसून आले. छपाई नोटा हुबेहूब 50 रुपयाच्या चलनी नोटांसारख्या होत्या, परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता. छपाई चांगल्या पद्धतीची होती, त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या. एकाच नंबरच्या व एका सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेण्यात आले. त्या इसमाचे नाव अहद मोहम्मद शेख वय 44 वर्ष राहणार मिरज असे समजून आले. सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांसारख्या बनावट हुबेहूब नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत हानी पोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे पोलीस हवालदार 548 यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरच्या नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपाईचा कारखाना बनवून स्वतः छापला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे तात्काळ 2 पंचास पाचारण करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता नोटा बनावट नोटा छापण्याचा एक छोटेखानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी पोलिसांना
स्कॅनर, प्रिंटर, ऑफसेट प्रिंटिंग मशीनरी, बॉन्ड पेपर, वेगवेगळ्या रंगाची शाई, लॅमिनेटर मशीन, कलर कटिंग, लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे, लाकडी पेपर अलाइनमेंट पेटी, हेअर ड्रायर, कलर कागद, अशा पद्धतीच्या यांत्रिक साहित्य मिळून आले. त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या बनावट नोटा देखील मिळून आलेल्या आहेत. त्या अद्याप कटिंग करून बंडल बांधणं बाकी होतं. अशा पद्धतीचा एकूण 2 लाखाचा माल त्या ठिकाणी मिळून आला. 1,90,000 एकूण मशिनरी व मिळून आले कागद व नोटांची बंडलं, असा एकूण बाजार मूल्याप्रमाणे 3,90,000 रुपयाची मालमत्ता त्या ठिकाणी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. सदर प्रकरणी पोलिसांना आणखी तपास करण्यात येत असून सदर आरोपीचे आंतरराज्य कनेक्शन असण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये किंवा लोकल स्थानिक लेवलवर हे वितरित करण्याची यंत्रणा तो कशा प्रकारे राबवत होता याबाबत तपास चालू आहे. सदर आरोपीला पोलीस आज मान्य कोर्टामध्ये हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे. आरोपीचा पूर्व इतिहास, त्याचप्रमाणे आणि त्यांनी किती नोटा अशा प्रकारे बनवून बाजारात वितरित केलेले आहे, कोणामार्फत केलेले आहेत, याच्यामध्ये आणखीन कोण मोठे साखळे आहे का, याबाबत तपास चालू आहे. धन्यवाद. किती पर्सेंटेज असायचं, किती रुपयाला किती? 70% पर्सेंटेजवर तो नोटा समोरच्या पार्टीला देत होता.